S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. ठाण्यातील नो पार्किंग मध्ये पार्क केलेल्या गाड्या टोईंग करून घेऊन जाणाऱ्या कंपन्या 200 रुपये वसूल करून केवळ 100 रुपयांची पावती देत हजारो रुपयांचा गफला करीत असल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातील मनसेचे प्रदीप सावडकर यांनी उघडकीस आणला आहे. नो पार्किंगच्या ठिकाणी गाड्या पार्क करणे हे कायद्याने गुन्हे आहे. कापूबावडे येथे लता टोईंग व ठाणा कॉलेज रोड येथे उत्कर्ष टोईंग या दोन कंपन्या वाहतूक शाखेच्या अंतर्गत ठाणे शहरात काम करीत आहेत. काही विशिष्ट ठिकाणीच हे ठेकेदार नो पार्किंग झोनमध्ये उभी असलेली वाहने टोईंग करून घेतात. वाहन सोडवण्यासाठी वाहन चालकाला पार्किंग केल्याबद्दल दंड 100 रुपये व टोईंग शुल्क 100 रुपये भरावा लागतो. मात्र पावती फक्त टोईंग शुल्काची दिली जाते. या गफल्यामुळे शासनाचा दररोज लाखो रुपयांचा महसूल बुडतो. हरिनिवास सर्कल, 3 पेट्रोल पंप, उथळसरकडून कोलबाडकडे जाणारा रस्ता इत्यादी ठिकाणी वाहने बेकायदेशीरपणे उभी केली जातात. तसेच अन्य ठिकाणीही टुरिस्ट वाहने, कार्यालयांची वाहने रस्त्यावर उभी असतात. याविषयी मनसेचे प्रदीप सावर्डेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता वरिष्ठांच्या आदेशाशिवाय कोणतीही कार्यवाही होत नाही असे उत्तर त्यांना देण्यात आले. यासंबंधी कडक कारवाईविषयी वाहतूक पोलीस आयुक्तांना निवेदन देणार असल्याचे प्रदीप सावर्डेकर यांनी S9शी बोलताना सांगितले. नीलम जगतापसह सारिका सौंके, S9 न्यूज, ठाणे. सार्वजनिक उत्सवाचे पडघम वाजायला अवधी असताना ठाणे महानगरपालिकेने सार्वजनिक उत्सवाच्या मंडपासाठी रस्त्यावर खड्डे खोदल्यास सार्वजनिक मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त R A राजू यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहे. ठाणे महानगरपालिकेने 250 कोटी रुपये खर्च करून सुस्थितीत अरुंद असे रस्ते उच्च क्षमतेचे डांबर, असल्फाट, युरिया आणि काँक्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आहेत. सार्वजनिक उत्सवाच्या प्रसंगी रस्त्यावर मंडप व कमान उभारण्यासाठी खड्डे खोदण्यात येतात. सदर खोदलेले खड्डे सार्वजनिक मंडळाकडून पूर्ववत करण्यात येत नसल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी महापालिकेस वारंवार खर्च करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंडपाच्या उभारणीसाठी रस्ते खोदण्याऐवजी वाळूने भरलेल्या ड्रमचा वापर करावा अशी सूचना देण्यात आली आहे. तसेच विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या मंडपावर कारवाईचे आदेशही संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिले आहेत. रस्त्यांचा आणि फुटपाथाचा नागरिकांनी वापर करता यावा यासाठी कमीत कमी जागेत मंडप उभारावा असे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून सार्वजनिक मंडळांना करण्यात आले आहे. जर्नलिस्ट उमेश परबसह सारिका सावंगे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंड पूर्वेकडील गणेशघाट उद्यानात कुठल्याही प्रकारचे संरक्षित क्षेत्र नसल्याकारणाने ज्येष्ठ नागरिकांना पावसात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुलुंड पूर्वेच्या गणेशघाट उद्यानात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये जा सुरू असते. मात्र पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यासाठी कुठल्याही प्रकारचे छत्र नाही, त्यामुळे उद्यानाकडे येण्याचा ज्येष्ठ नागरिकांचा कल कमी होत चालला आहे. ज्येष्ठ नागरिकांचे एक मनोरंजनात्मक साधन म्हणून ह्या गणेशघाटची उभारणी करण्यात आली होती. मात्र पावसाळ्यात तेथील अपुऱ्या सोयी सुविधांमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. हा, हे मुख्य म्हणजे गणेशघाट हा जो बनवलाय, हा गणपती विसर्जनासाठी बनवलाय. तो कधीही साफ केला जात नाही. इथे फक्त 4 महिने पाणी असतं, तर तो नंतर साफ करावा ही आमची एक इच्छा आहे. दुसरं, इथे वयस्कर लोक जे येतात, पाऊस वगैरे पडत असला तर त्यांना उभं राहण्याची वगैरे सोय नाही, वारा असला तर त्या छत्रीचा काही उपयोग होत नाही, तर त्यासाठी एखादी शेड बांधून द्यावी ही आमची अपेक्षा आहे. हां, इथे मुलुंडमध्ये अनेक फुटपाथ जे आहेत काहीतरी कारणाने असे व्यापले गेलेले आहेत, तर फुटपाथ हा कशासाठी आहे हा म्युनिसिपॅलिटीला माझा प्रश्न आहे. फुटपाथवर काहीतरी असल्यामुळे माणूस रस्त्यातनं चालतो आणि ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला जबाबदार कोण? म्युनिसिपॅलिटी जबाबदारी घेणार आहे. फुटपाथची म्हणजे ह्या भागात अशी सोय झालेली की हा जो घाट झालेला आहे आणि त्याच्यासाठी जो ट्रॅक केलेला आहे तर तो टोकाला तिकडे खचलेला आहे, त्याची दुरुस्ती हवी आणि तो वॉकिंग ट्रॅक देखील चांगल्या कंडिशनमध्ये हवा. रस्त्यावरती फुटपाथ म्हणजे हे जे पेव्हर ब्लॉक घातलेले आहेत त्याचा मोठा प्रॉब्लेम होतो आहे. कारण पेव्हर ब्लॉक घातलेले असतात ते काही दिवसांनी उखडून निघतात, किंवा मधला रस्ता जरी काँक्रीटचा असला तरी टोकाला पेव्हर ब्लॉक घातलेला आहे तिथे फट राहते. तिथे एक दोनदा अशी झाली की सिनियर माणसं पडली होती पाय टाकताना, पाय खाली गेला त्यांचा, तर ती त्याची काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे. कारण ते ह्यांना अधिकाऱ्यांनी विचारलं ते म्हणतात की तिथे वारंवार खडावा लागतो, ह्याची विजेची किंवा पाईपची लाईन टाकायची असते त्यामुळे तिथे खणावं लागतं, म्हणून ते पेवर ब्लॉक टाकतात. तुमचं तत्त्वज्ञान ते बरोबर आहे, पण पादचाऱ्यांना त्रास होता का म्हणा. आणि पेवर ब्लॉक बघाल तर ते पावसाळा झाल्यानंतर वर खाली वगैरे होतात, त्यामुळे चालताना वृद्ध माणसांना, सिनियर माणसांना फार त्रास होतो. नाही ते तर आहेच नाही, तो सगळा संबंध मुंबईवर प्रकार येतो, त्याच्याबद्दल काय आम्ही न बोलणं चांगलं, जेवढं कमी बोलू तेवढं चांगलं. फुटपाथची समस्या जी आहे ना ती कायमस्वरूपी आहे आणि ती राहणारच.
जरी तुम्ही म्हणालात की बा फुटपाथ वर हे भाजीवाले बसायला नकोत, त्यामुळे रहदारीला अडथळा होतो, पण ते काय थोड्या वेळापुरतं ते नाटक होतं. म्युन्सिपाल्टीचे लोक येतात, ते लोक उठतात, नंतर पुन्हा त्यांचा जो काय हे असतो तो सुरू होतो. त्यामुळे त्याला नाहीलाच आहे. त्यामुळे आमच्यासारखा सामान्य माणूस त्याच्याकरता काही करू शकत नाही. पण मात्र ही समस्या सगळ्यांची आहे हे मात्र निश्चित सांगू शकतो. सुधारणा व्हाव्यात चांगल्या पद्धतीने, एवढंच सांगणं महत्त्वाचं आहे. होणार की नाही होणार हा भाग वेगळा, परंतु झाल्या पाहिजे कशाही पद्धतीने, पण त्या खराब पद्धतीने करू नये. जे फुटपाथ बांधले जातात ते काही चांगल्या पद्धतीने बांधले जात नाहीत, म्हणजे तांत्रिक दृष्ट्यानेच बांधले पाहिजे. आणि फुटपाथवर तर दुकानं बिलकुलच नको आहेत, एवढंच सांगणं खरं आहे. हा निर्णय घेतला हा व्यवस्थित, म्हणजे मोडतोड वगैरे असं करू नये. सरकारला असं दाखवून द्यायचं की आपली एकजूट आहे, ती एकजूट जर असेल तर सगळं होऊ शकतं, नाहीतर मोडतोड करून पोलिसांचा त्रास आणि पब्लिकलाही त्रास होतो. हा हे बरोबर नाही. भारत बंद तुम्ही एकजूट करून दाखवा ना, भारत बंद आहे ते, परंतु तुम्ही दगडफेक करून मोटारी जाळायच्या वगैरे हा प्रकार हे आहे. जे फुटओव्हर ब्रिज आहेत ते ब्रिज त्याच्या पायऱ्या ज्या आहेत त्या इतक्या उखडलेल्या आहेत की ते जेणेकरून तिथे चालताना माणूस पडतो, आणि त्या संदर्भातली काही निवेदनं आम्ही आमच्या इथे नगरसेवकांना पण दिलेली होती, पण म्युन्सिपाल्टीने अजूनपर्यंत त्याच्यावर कुठलीही ॲक्शन घेतलेली नाही. एक रेल्वेचा इथे अपना बाजारच्या ह्या बाजूला एक ब्रिज आहे, आणि दुसरा रेल्वे स्टेशनच्या बाजूला ब्रिज आहे, आणि रेल्वे स्टेशनच्या बाजूला जो ब्रिज आहे त्या ठिकाणी तर एवढंही आहे की त्या ती पट्टी असते ह्याची लोखंडी, त्याच्यामध्ये पाय अडकून चप्पल अडकून माणूस खाली पडलेला आहे, आणि मी त्या व्यक्तीला हाताने धरलेला आहे. हे मी वरती जात होतो आणि ती व्यक्ती खाली येत होती, त्यामुळे ते दुरुस्त करण्याची व्यवस्था त्यांनी लवकरात लवकर करावी. ह्याचं निवेदन आम्ही ह्याच्या पूर्वी पण दिलेलं आहे, पण अजूनपर्यंत ते काम झालेलं नाही आहे, ह्याची दखल घेण्यात यावी. फुटओव्हर ब्रिज काय ह्याने जो प्रश्न सांगितला तो असा आहे की इथे जर बघाल तर इथे एक फुटओव्हर ब्रिज आहे अपना बाजारच्या याच्यामध्ये मुलुंडला, आणि दुसरा फुटओव्हर ब्रिज स्टेशनला आहे. पण तुम्ही स्टेशनातले जे रेल्वेचे जे फुटओव्हर ब्रिज आहेत प्लॅटफॉर्मवरनं एका प्लॅटफॉर्मवरती दुसऱ्या जायला ते चांगले कव्हर्ड आहेत, त्याच्यावरती कव्हर आहे. आणि इथले जे बाहेरचे जे फुटओव्हर ब्रिज आहेत त्याच्यावरती कव्हर कुठलाही प्रकारचा नाही, आणि त्याची हाईट देखील प्रचंड आहे, त्यामुळे सिनियर माणसाला त्याचा त्रास होतो. म्हणजे कंपल्सरी आम्हाला नाईलाज असतो, खिशात काही तिकीट वगैरे नसताना आम्ही आम्हाला काही काही वेळेला रेल्वेच्या फुटओव्हर ब्रिजमधनं जावं लागतं, कारण तिथे सावली बेली आहे, तिथे आम्ही विश्रांती घेऊ शकतो. पण तशी सोय ह्या फुटओव्हर ब्रिजवरती नाही आहे, ही जरा व्हायला पाहिजे काहीतरी. आणि फुटओव्हर ब्रिजचा हा जो प्रश्न आहे तो थोडासा रेल्वेने बांधायचा का म्युन्सिपाल्टीने बांधायचा ह्याच्यात पण अडकलेला आहे थोडासा. कोणीतरी एकावरची जबाबदारी टाका फुटओव्हर ब्रिजची. रेल्वेचा जर आतल्या ह्याच्यात करत असेल रेल्वे तर बाहेरचे फुटओव्हर ब्रिज पण रेल्वेनेच करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि तसंच त्या फुटओव्हर ब्रिजवरती फेरीवाल्यांचं सुद्धा साम्राज्य पसरलेलं आहे, आणि ते सुद्धा लवकरात लवकर हटले पाहिजेत. हा जो पेट्रोल दरवाढ त्यांनी जी केलेली आहे सरकारने, ती सर्वसामान्य जी जनता आहे मिडल क्लास पीपल त्यांची बजेट एकदम उलथवून टाकणार आहे, ज्याच्याकरून त्यांना जाड्या येण्यासाठीचं आपलं हे वाढवावं लागेल आणि एक्सपेन्सेस वाढवावे लागतील, आणि बाकीच्या एक्सपेन्सेसमध्ये त्यांना कर्टेलमेंट करावे लागेल. तेव्हा ही दरवाढ मागे व्हायलाच पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला निदान काही अंशी तरी मिळेल. हो हो, भारत बंदचा निर्णय घेतलाय त्याला आमचं समर्थन आहे, आणि तो शांततापूर्ण व्यवस्थितपणे झाला पाहिजे की जेणेकरून आम पब्लिक त्यांचंही काही नुकसान होता का म्हणे किंवा त्यांनाही त्रास होता का म्हणे, आणि आम्ही जो बंद करतोय हा निषेध करतोय तो शांतपणे सरकारपर्यंत पोचला पाहिजे, की जेणेकरून सरकारला दरवाढ मागे घेण्यासाठी निर्णय घ्यावा लागेल अशी अपेक्षा ठेवतो. बोला. मला पहिल्यांदा भाजी विक्रेत्यांबद्दल बोलायचं आहे. ते जे फुटपाथ अडवतात आणि त्यांचा हक्क दिवसभर दाखवतात त्याच्याऐवजी त्यांना थोडा वेळ विकण्याची परवानगी द्यावी, कारण आम्हालाही भाजीची जरूर आहे.
भाजी जवळ मिळत असेल तर त्याचा फायदा सगळ्यांनाच आहे, नोकरी करत असणाऱ्यांना. तर मला असं वाटतं की गोरेगावमध्ये जो प्रकार घडला आहे की 4 तास फक्त भाजी विक्रेते बसतील आणि नंतर त्या ठिकाणी ते सर्व साफ करतील आणि घरी निघून जातील, तिथे काहीही वस्तू ठेवणार नाहीत, असा जर प्रकार मुलुंडमध्ये झाला तर भाजी विक्रेते बसायला आमचा विरोध नाही, पण ह्या पद्धतीने ते हाताळलं गेलं पाहिजे. माझ्या हिशोबाने प्रत्येक स्टेटमध्ये पेट्रोलचा दर वेगळा का, सगळीकडे सारखा असायला पाहिजे. प्रत्येक माणूस जे खातो ते ठराविक ठिकाणी त्याला हवाय तेवढंच खातो. मग पेट्रोलच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये एवढा त्याच्यावरती कर, गोव्यामध्ये एवढा, दिल्लीमध्ये एवढा, सगळ्यात स्वस्त दिल्लीमध्ये आहे का आणि महाराष्ट्रात का नाही? गोव्यामध्ये सगळ्यात स्वस्त आहे. तर हे पेट्रोल दर जे आहेत हे सर्व ठिकाणी सारखे असावेत असं आमचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर राणेसह मनीषा म्हात्रे, S9 न्यूज, मुंबई. S9 च्या बातमीपत्रात वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची.